मालमत्तेची राख रांगोळी करणे, जब्बर दंड बसणे, कुटुंबात जाळून हत्या करणे, तोफेच्या तोंडी देणे, डेलोट करणे, हत्तीच्या पायाखाली चिरडून मारणे किंवा घोड्याच्या पायांना बांधून फरफटणे अशा मानुष्य शिक्षा दिल्या जात असत. अशा शिक्षा भोगण्यापेक्षा त्या सुलतानाच्या पायाशी शरण जाणे परवडेल असे मानसिकता समाजात होती. पण शिवाजी महाराजांनी अशाही स्थितीत परकीयांना राजवट उलटून टाकून स्वतःचे राज्य निर्माण करण्यास पण केले. हे त्यांचे महान कार्य आजही आपल्याला प्रेरणा देत असत. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले हाच केवळ त्यांचा मोठेपणा आहे असे नाही, तर त्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले आणि अक्षरक्ष मुठभर सहकार्यांची मदतीने ते इतिहासात कार्य केले. असे करण्यासाठी लागणारी विरोध्य वृत्ती संकटांशी मुकाबला करण्याची करावे लागणे विद्युत नियोजन आणि त्या नियोजनाप्रमाणे काम पार पाडण्याची आवश्यकता असलेले व्यक्ती स्थापन हे गुण त्यांच्या ठाई होते. म्हणूनच हे शक्य झाले. त्यांच्या अंगी असलेले हा गुणाचा अभ्यास विशेष आणि अनुकरण करणे आजही आवश्यक आहे.